ब्रॉट टू यू बाय विगार्ड. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुमित्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज महायुतीच्या अनेक सभा ज्या आहेत त्या इंदापूर तालुक्यात पार पडत आहेत. अजित पवार स्वतः या सगळ्या बैठकीला उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील जे भाजपचे नेते आहेत ते देखील या सगळ्या सभेला आणि बैठकीला उपस्थित होते. 3 सभा एकूण या महायुतीच्या आज दिवसभरात पार पडलेल्या आहेत. हर्षवर्धनजी, अवघे 3 दिवस उरलेत खरं तर. 5 तारखेला प्रचार संपेल, 7 तारखेला मतदान होईल. काय वाटतंय महायुती की महाविकास आघाडी बारामतीत नेमकं कोण बाजी मारेल, सुप्रियाताई की सुनेत्रा होईल? नाही, आता प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अंतिम शिगेला हा आता लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार पोचलेला आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये आमच्या महायुतीच्या 3 सभा आहेत. इंदापूर शहरामध्ये पदयात्रा आणि रात्रीची सभा पण आहे. भाइयों बहनो, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. उद्या पण 4 सभा आम्ही संयुक्त घेतलेल्या आहेत, त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनीत्राताई पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळवून देता येईल या दृष्टीनं सर्व कार्यकर्ते म्हणजे महायुतीमधले जेवढे मुख्य पक्ष, घटक पक्ष, मित्रपक्ष हे सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की चांगलं मतदान होईल. इंदापूर तालुका खरं तर महत्त्वाचा तालुका ठरतोय कारण अनेक गावं या तालुक्यात आहेत. तुम्ही अनेक वर्ष इथलं प्रतिनिधित्व करतोय. इंदापूर तालुक्यातून सुनीत्रा पवारांना लीड भेटेल असं वाटतं तू? निश्चितपणानं आम्ही सर्वजण ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहोत. रोज लोकांचा जनसंपर्क हा रोजच्या रोज दैनंदिन जनसंपर्क आपला असतो आणि त्यामुळं आम्ही महायुतीची भूमिका लोकांना पटवून देतोय. आपल्या या भागामध्ये विकास करायचा असेल, एक नवीन विकासाचं पर्व करायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा ह्या देशाचं पंतप्रधान करावं लागेल आणि केंद्राकडून आणि राज्याच्या सहाय्यानं या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत, विकासाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत, यांना अधिकची मदत कशी होईल ह्या दृष्टीने प्रयत्न होईल आणि निश्चित इंदापूर तालुक्यामधून महायुतीला चांगल्या प्रकारची आघाडी मिळेल. आज शरद पवारांची देखील सभा आहे इंदापूर तालुक्याच्या आसपास. शरद पवारांची देखील सभा आहे. आरोप असे होत आहेत की अजित पवार दमदाटी करतायत, माणसांना धमक्या देतात उद्योगपतींना, असं काही झाले तुमच्या तालुक्यात? कुठेही काही असं दमदाटी केलेली नाही, कुठे धमक्या दिल्या गेलेल्या नाहीत आणि असं निवडणुकीमध्ये असं काही दम वगैरे देऊन कुठे मतं मिळत नसतात. लोकांच्या हृदयापर्यंत जावं लागतं, लोकांना समजून घ्यावं लागतं, लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात आणि त्या पद्धतीनं आमचं प्रचाराचं यंत्रणेचं काम चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की लोक विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या बरोबर राहतील. हर्षवर्धनजी, आज तुम्ही तिघांनी मंच जो आहे तो एकत्रित होता, दत्ता भारणे होते, अजित दादा होते, तुम्ही होते. तुम्ही दोन्ही भाषणात म्हटलात की आमचं सगळं ठरलंय विधानसभेच्या अनुषंगाने किंवा इतर गोष्टी, काय नेमकं ठरलंय 2024 विधानसभेत कोण बघायला मिळेल, तुम्ही की दत्ता मामा भारणे? नाही, असं आहे, आमचं ठरलंय महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करायचं आणि हे झाल्यानंतर मग विधानसभेच्या निवडणुका आहेत, पुन्हा जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. उनका बैकअप सिर्फ कलता और हमारा चांता. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. ते विषय नंतरचे आहेत. आज आमच्या सगळ्यांच्या समोर बस आहे की ही राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे, राष्ट्राचंही डोळ्यासमोर ठेवून मतदान करण्याची वेळ आहे आणि मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक ही नॅशनल लेवलची निवडणूक आहे, त्यामुळे इथं स्थानिक प्रश्न पुढे घेऊन सांगण्याची काय आवश्यकता नाही. निश्चितपणानं महायुतीला मतदान कसं होईल ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. अजित पवार बैठका देखील घेतात, नाभिक समाजाची बैठक आहे, MIDC उद्योगपतींची बैठक आहे, ह्या सगळ्या बैठकीतून पुन्हा लोकसभाच टार्गेट असणार आहे, काय आश्वासन तुम्ही सगळ्या या नाभिक समाज किंवा इतर समाज? नाही, असं आहे की ह्या सगळ्या बैठका घेणं, सगळ्या समाजांना बरोबर घेणं, छोटे मोठे पक्ष बरोबर घेणं, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या महायुतीच्या उमेदवाराला कसं होईल ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे. एक शेवटचा प्रश्न, 2024 हीच एकी तुमची दिसेल का मामांची आणि तुमची 2024 विधानसभेस? मला असं वाटतं की महायुती झालेलीच आहे आणि त्यामुळे हीच महायुती पुढे कंटिन्यू होईल, मला काय त्यात अडचण वाटत नाही. काय एकी दिसेल? 100% महायुती पुढे सुद्धा कंटिन्यू होईल. लोकसभेप्रमाणेच 2024 विधानसभेसाठी देखील आमची महायुती कंटिन्यू होईल असं आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी दिलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, इंदापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.